तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराच्या ज्या तोफा आहेत त्या आज थंडावणार आहेत आणि दुसरं महत्त्वाचं सुपर संडे आहे आज प्रचाराचा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत काल दिवसभर खरं तर शिवसेना नेते मंत्री उदय सामंत देखील होते. दोन दिवस मुख्यमंत्र्यांचा तळ कोल्हापुरात आहे. विरोधकांकडून टीका केली जाते की जास्तच लक्ष मुख्यमंत्री दोन्ही जागांवर देत आहेत, कोल्हापूर आणि हातकरंगलीवर. मला असं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री हे लोकांना भेटणारे आहेत, लोकांमध्ये जाणारे आहेत. त्यांची नाळ ही लोकांशी जुळलेली आहे. काही लोकांचा संबंधच नव्हता लोकांशी, फक्त घरात बसायचं, फेसबुक लाईव्ह करायचं, लोकांना उपदेश करायचं आणि लोकांना टोमणे मारायचं हाच काही लोकांचा उद्योग होता. आणि जो सर्वसामान्य नेता असतो, जो सर्वसामान्य नेत्यांचे प्रश्न सोडवणारा माणूस असतो, व्यक्ती असते, ती लोकांपर्यंत जात असते. आणि म्हणून आमची पक्षाची भूमिका, आमची शासनाची भूमिका, आमची महायुतीची भूमिका ही जर प्रचाराच्या माध्यमातून दोन दिवस थांबून मुख्यमंत्री मांडत असतील तर त्याच्यामध्ये काय वावगं आहे असं मला वाटत नाही. परंतु ज्या ठिकाणी मुख्यमंत्री थांबतात तिथं काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकते म्हणून ही टीकाटिप्पणी होते. याच्यामध्ये जास्त मला काय अजून मुख्यमंत्री महोदयांच्या कर्तृत्वाबद्दल सांगायची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री महोदयांचं कर्तृत्वच एवढं मोठं आहे, कारण ते महाराष्ट्रानं ओळखलेलं आहे आणि त्याच्यामुळं काही लोकांना पोटसोळ आहे. आणखी एक, पंतप्रधान मोदींनी TV9 नेटवर्कला एक इंटरव्ह्यू दिला, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरे यांना जर काही अडचण आली तर पहिला फोन माझा असेल. ह्याला खरी माणुसकी म्हणतात ना, ह्याला खरं नेतृत्व म्हणतात, ह्याला खिलाडूवृत्ती म्हणतात. म्हणजे एखाद्यानं आपल्याला शिवीगाळ केलेली असेल, आपला अपमान केलेला असेल, तरीसुद्धा एवढ्या संवेदनशील आणि भावनाप्रधान होऊन एखादी गोष्ट करणं यालाच नेतृत्व म्हणतात. आणि असं गौरवशाली नेतृत्व हे आपल्या देशाला मिळालेलं आहे, हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. शेवटचा प्रश्न, पंतप्रधान मोदींनी असंही म्हटलं आहे की बाळासाहेबांचे आणि माझे खूप जवळचे संबंध होते, मैत्री होती, त्यांचं कर्ज जे आहे ते मी आयुष्यात विसरणार नाही, पण त्यांना श्रद्धांजली म्हणूनच मी शिवसेनेचा मुख्यमंत्री केला, म्हणजे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री. ही वस्तुस्थिती महाराष्ट्राला माहिती आहे, परंतु एखाद्या व्यक्तीनं केलेली मदत, ज्यावेळी एखादा माणूस किंवा एखादी व्यक्ती, एखादी एवढ्या उच्च पदावर असलेली व्यक्ती त्याची जाण ठेवून त्याचा सन्मान ठेवतं, त्याचा आदर्श, ते गुण काही लोकांनी घेणं आवश्यक आहे. फक्त सकाळी उठल्यापासून शिवीगाळ करणं, सकाळी उठल्यापासून गाडून टाकू, मारून टाकू, ठार मारून टाकू, हे गद्दार आहेत, हे खोके घेतात, हल्ली तर बिलो बेल्ट देखील काही शिवीगाळ व्हायला लागलेली आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की नुसतं राजकारणासाठी नरेंद्र मोदींचा आदर्श कोणी घेऊ नये, तर त्यांच्या स्वभावाचा देखील आदर्श घ्यावा, त्यांच्या वागण्याचा देखील आदर्श घ्यावा. आणि एखादा विरोधक असला आणि तो संकटात असला तरी देखील त्यांच्या वाडवडल्यांनी केलेली जी मदत आहे त्याच्यावर विश्वास ठेवून एखादी व्यक्ती ज्यावेळी संयमाची भूमिका घेते, मला असं वाटतं की हाच आदर्श महाराष्ट्राचा आहे, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे, हीच देशाची संस्कृती आहे. आणि अनेक शिवीगाळ करणाऱ्यांनी हा आदर्श घेतला पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, कोल्हापूर.